नैसर्गिक आपत्तीने मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना तहसीलदारांच्या हस्ते 4 लाखाचा सहायता निधी। त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील 12 दिवसांपूर्वी सलग 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच होती। या 8 दिवसात 10 जुलै रोजी सर्वात जास्त पाऊस झाल्याने तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली होती। 11 जुलै रोजी तळेगाव त्र्यंबक येथील किकवी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या पोपट रामदास गांगुर्डे याचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याने त्याची पत्नी संगीता पोपट गांगुर्डे यांना रक्कम रुपये 4 लाखाची सहायता अनुदानाचा धनादेश नायब तहसीलदार स्वप्नील सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आला। तहसीलदार दीपक गिरसे यांनी धनादेशाची पूर्तता स्वाक्षरी करून आपल्या कामाला गेले होते। तसेच त्याच दिवशी वाघ नदीच्या डोहात धायटीपाडा येथील 55 वर्षीय कृष्णा लक्ष्मण गोभाले हा इसम डोहात पडून पुरात वाहून गेल्याने बुडून मरण पावला होता। नैसर्गिक आपत्तीमुळे तो मरण पावल्याने त्याची पत्नी मंजुषा कृष्णा गोभाले यांनाही सहायता अनुदान रुपये 4 लाखाचा धनादेश निवासी नायब तहसीलदार स्वप्नील सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आला। तहसीलदार दीपक गिरसे यांनी चेकवर स्वाक्षरी आधी पूर्तता करून ते आपल्या पुढील कामास निघून गेल्याने स्वप्नील सोनवणे यांनी धनादेश दिला। यावेळी आपत्ती व्यवस्थापन लिपिक जगन आवडल आदी उपस्थित होते।